सात कोटी निधीतून कोंडी ते अकोले काटी या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा झाला शुभारंभ. माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बहिराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 7,08,00,000 मंजूर निधीतून उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी ते अकोले काटी ते सावंतवाडी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार यशवंत माने व ज्येष्ठ नेता जिल्हाध्यक्ष बहिराम साठे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीत, युवक तालुकाध्यक्ष बालाजी पवार, उपसभापती जितेंद्र शीलवंत, सरपंच भाऊसाहेब लामकाणे, शिवसेनेचे विक्रांत काकडे, सरपंच विठ्ठल ननवरे, प्रकाश लामकाणे, गणेश पाटील, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे ढेरे ठेकेदार युवराज मुटकुळेसह इतर उपस्थित होते.